हॅलो फ्रेंड्स, चव सातारची या चॅनलमध्ये आज आपण अगदी झटपट आणि कमी वेळेत पुरी भाजी आणि मसाले भात कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी आमच्या सोबत रहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत। तर इथे आपण एका प्लेटमध्ये दोन वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणजे पीठ जास्त पातळ बनवायचं नाही आहे आपल्याला। हे असं घट्ट घट्टच मळत आणायचं आहे, थोडं थोडं पाणी लावत आणि हाताच्या मुठ्यांनी त्याला व्यवस्थित दाबायचं आहे ह्या पिठाला। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, असं मुठींनी दाबत घ्यायचं ह्या पिठाला। यामुळे आपल्या पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि सॉफ्ट देखील होतात आणि तेलसुद्धा कमी लागतं पुरींना पुरी तळताना। त्यानंतर थोडंसं हातावर तेल घेऊन ह्या तेलाने पिठाला व्यवस्थित असं सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर ह्या पिठाला आपण 30 मिनिट झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित सेट होण्यासाठी। तर इथे आपण झाकून ठेवलेलं आहे पिठाला आणि आता भाजी बनवण्यासाठी आपण फ्लॉवर घेतला आहे अगोदर। हा फ्लॉवर व्यवस्थित छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हाताने असा कापून घ्यायचा आहे, हातानेच तुकडे करायचे, चाकू नाही वापरलेला इथे, कारण आपल्याला झटपट बनवायची आहे ही पुरी भाजी। आणि एक वाटी ओला वाटाणा आहे हा सोलून घेतलेला आहे आणि एक वाटी फ्लॉवर, तसेच याबरोबर आपल्याला 3 वांगी, 3 बटाटे आणि 1 टोमॅटो लागणार आहे। तर हे पण आपल्याला छोट्या छोट्या कापांमध्ये कापून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कसं कापायचं आहे आपल्याला। आणि ते पाण्यात ठेवलेले आहे आपण काळं पडू नये म्हणून वांगं किंवा बटाटे। त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, गॅस पेटवून कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि तेलामध्ये लाल तिखट वापरायचं 2 चमचे आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं तेलामध्ये। आणि त्यानंतर 1 टोमॅटो बारीक कापलेला आपण होता तो टाकून द्यायचा तेलामध्ये आणि त्यालाही छान परतून घ्यायचं त्याबरोबर व्यवस्थित। आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या कापलेल्या होत्या त्या आपण टाकलेल्या आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि त्याला पण आपण हलवून घ्यायचं आहे। 1-5 मिनटं त्याला व्यवस्थित वाफलवून घ्यायचं। आपल्याला मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ टाका, गरम मसाला 1 चमचा आणि हे सगळं हलवून झालेलं आहे आपलं आणि झाकून 5 मिनटं वाफलवा। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्या भाजीची तेवढं तुम्ही पाणी टाका। त्यानंतर याला उकळी फुटलेली आहे छान आणि उकळी फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक भाजलेले शेंगदाणे जे असतात ते भाजून बारीक वाटलेले आहेत आणि हे आपण आता यामध्ये टाकणार आहोत। यामुळे काय होते तर आपली जी भाजी आहे ती घट्ट होण्यास मदत होते, भाजी पातळ होत नाही, जास्त मसाले वापरलेले नाही आहेत आपण भाजी करण्यासाठी। तसेच लगेच आपण इकडे 1 टोप ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये वाटाणे टाकणार आहोत आपण आणि ते भाजून घेणार आहोत तेलामध्ये। आणि इथे आपण लगेचच आपला मसाले भात तयार करून घेणार आहोत, अगदी सोप्या रेसिपी आणि कमी साहित्यामध्ये। त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे 1 बारीक चिरून, हलवून घ्यायचा 1-2-3 मिनटं हलवून घ्यायचं। त्यानंतर जो फ्लॉवर आहे तो पण टाकलेला आहे आपण, हा 1 वाटी फ्लॉवरचे तुकडे आहेत, ते पण हलवून घ्यायचं 1-2 मिनिट। दोन मिरच्या बारीक कापलेल्या त्या पण टाकलेल्या आहेत, 1 चमचा हळद आणि ह्या बादशाह बिर्याणी पुलाव मसाला वापरलेला आहे इथे मी, हा 1 चमचा टाकणार आहे मी। आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे 1 छोटी वाटी आणि नंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण इथे 1 वाटीच
भात म्हणजे राईस वापरणार आहे. हा एक वाटीच राईस आहे. एक वाटी राईसला आपण यामध्ये दोन वाटी पाणी टाकणार आहोत आणि कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहोत. व्यवस्थित अगोदर याला हलवून घ्या तेलामध्येच राईसला आणि त्यानंतर पाणी टाकून झाकण लावून त्याच्या चार शिट्ट्या करून घ्या. कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार टाका. इथे मी टाकलेली आहे पाण्यातच आणि मीठ पण टाकलेलं आहे. तुमच्या चवीनुसार टाका. हलवून घ्या. हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर झाकण लावायचं. आता आपल्याला त्याला म्हणजे तिकडे आपली भाजी पण शिजत आहे तोपर्यंत इकडे आपला भात पण तयार झाला आणि म्हणजे तयार होईल आणि आपलं पीठ देखील सेट होण्यासाठी आपण अर्धा तास ठेवलेले आहे. आता हे दोन्ही होईपर्यंत आपलं पीठ सेट झालं असेल. झालेलंच आहे. तर आता आपण याच्या पुऱ्या कशा लाटायच्या हे पाहूया. तर तुम्ही पोळपाट घ्या, लाटणं घ्या पुऱ्या लाटण्यासाठी आणि जे आपले पीठ आहे ते पिठाचे छोटे छोटे गोळे घ्या, मीडियम साईजचे गोलाशे आकाराचे आणि ते पिठामध्ये थोडीशी बुडवून आपण लाटून घेणार आहोत. अगोदर पाचच पोळ्या अशा छोट्या छोट्या आपण गोळे केलेत आणि त्यानंतर पिठामध्ये ते बुडवून असे लाटण्याने लाटायचे आहेत. तुम्ही पाहू शकता थोडेसे मीडियम साईजचे मध्येच लाटायचे आहेत. जास्त पातळ नाही बनवायचं पुऱ्यांना. त्यामुळं काय होतं पुऱ्या छान आणि टम फुगल्या जातात. दुसरा गोळाही त्याचप्रमाणे आपण लाटून घ्यायचा आहे. थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही इझिली लाटू शकता तुमच्या पुऱ्या. आणि अशा पुऱ्या लाटून झाल्या की त्यानंतर आपण त्याला तेलामध्ये टाकणार आहोत. व्यवस्थित सोडणार आहोत. तेल छान तापलेले आहे. तेल तापलेले आहे की नाही बघायसाठी कसे ओळखायचे तर एक छोटा पिठाचा तुकडा, छोटासा गोळा एक त्यामध्ये टाकायचा. असा तो वरती आला आणि बबल सुटले की आपलं तेल छान तापलेलं आहे असं समजायचं आणि एक एक पोळी सोडत जायची अशी आपण लाटलेली. छान तिचा कलर लालसर होईपर्यंत आपल्याला तिला भाजून घ्यायची आहे. एक आपली पहिली पुरी तयार झालेली आहे. दुसरी लगेच आपण टाकतोय आणि तुम्ही पाहू शकता कलरही छान आलेला आहे आपल्या पुऱ्यांना आणि पुऱ्या अतिशय छान आणि टम फुगत पण आहेत. तर तुम्हीही कधीतरी असेच ट्राय करून बघा. खूप छान पुऱ्या होतात आणि टम आकाराच्या फुगल्याही जातात. तर इथे आपली पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आपली ही जी थाळी आहे पुरी भाजी आणि मसाले भात ही आता इथे रेडी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे याला